नवनवहा छात्र हा, हा। मागील परिच्छेद एक या आधारे आपण अभ्यासला आहे की देवांनी सर्मा नामक शुनीची गोधन शोधण्यासाठी नियुक्ती केली आणि ही सर्मासुद्धा देवांची आज्ञा पाळून गोधन शोधण्यासाठी निघाली परंतु रस्त्यामध्ये तिला रसा नावाची नदी आडवी येते आणि ही रसा नावाची नदी पाण्याच्या प्रवाहाने अतिशय समृद्ध असलेली अतिशय खोल अशी ही नदी होती मग या रसा नावाच्या नदीला सर्मा ही विनंती करते प्रार्थना करत आहे आणि तिला म्हणते की मी माझ्या स्वामींच्या मंगल कार्यासाठी जात आहे मग पुढे आता ही रसा नावाची जी नदी आहे तिला काय उत्तर देते ते आपण आता या परिच्छेद दोनमध्ये अभ्यासणार आहोत पहा रसा उवाच च श्रेष्ठा त्व तू क्षुद्रा नही त्वद जलप्रवाहम करो मी अल्पम अपसर अपसर श्रुवा तद्वाक्यम समयार्जित सामर्थ्यं कार्यनिष्ठा सामर्थ्यं इति उक्त्वा सा जले अपतत् शाहिरः सा गता रसा सा अधोमुखी अधोमुखीभूता लज्जया जाता क्षुद्रया कथं पराभूता पश्यती क्षुद्र शुणीम सरमाम गायकवृंद पश्यती क्षुद्र शुणीम हे जी 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 आता आपण या स्पष्टीकरण अभ्यासूया पहा आपण पाहिलं की रसा नावाची जी नदी आहे ती सरमेला आता उत्तर देत आहे मग काय उत्तर देते ती काय म्हणते अहम च श्रेष्ठा ती काय म्हणते ही रसा नदी या सरमेला काय म्हणत आहे अहम च श्रेष्ठा मी श्रेष्ठ आहे त्व तू क्षुद्रा तू क्षुद्र आहेस च श्रेष्ठा त्रम तू श्रेष्ठ त्व तू क्षुद्रा मी श्रेष्ठ आहे तू क्षुद्र आहेस आणि नंतर म्हणते की न ही त्वद ही रसा नदी त्या सरमेला काय म्हणते की न हित्वअर्थम म्हणजे तुझ्यासाठी तुझ्यासाठी न म्हणजे नाही तुझ्यासाठी मी जलप्रवाह जो पाण्याचा प्रवाह आहे तो करोमी अल्पम न जे न सुरुवातीला आलेला आहे न करोमी अल्पम म्हणजे तो पाण्याचा प्रवाह मी कमी करणार नाही अपसर अपसर दूर हो दूर हो तू इथून आता जा दूर हो असं ही रसा नावाची नदी जी आहे ती सर्मेला म्हणते मग हे सगळं ऐकून सरमा आता खूप चिडली तिला खूप राग आला मग एतद वाक्यं श्रुत्वा ते वाक्य श्रुत्वा ऐकून ते वाक्य ऐकून सरमया त्या सरमेने गर्जना केली प ही रसा नदी जी आहे तिला त्या सरमेला क्षुद्र म्हटलेली आहे आणि क्षुद्र म्हटल्यावर ती म्हणते की मी तुझ्यासाठी पाण्याचा प्रवाह कमी करणार नाहीये हे ऐकून ही सरमा तिने गर्जना केली ते ऐकून सरमा गर्जना करते आणि तिला काय म्हणते पश्चिमे सामर्थ्यम सामर्थ्य आहे ते तू पहा कार्यनिष्ठ सामर्थ्यम सामर्थ्य आहे ते तू पहा असे ती म्हणते आणि सा जले अपत ती असं म्हणून ती पाण्यात उडी मारते सा जले अपतत ती पाण्यात उडी मारते पाण्यात पडते आणि सा परम गता आणि ती दुसऱ्या किनाऱ्यावर जाते म्हणजे या ठिकाणी ही जी सर्मा आहे नदीने जरी तिला क्षुद्र म्हटलं तरी ती तिथून हार तिने मानली नाही तिने पुढे जाण्याचा जा जो निर्णय होता तो तिने निर्णय ठाम ठेवला आणि तो निर्णय ठाम ठेवल्यामुळे तिने नदीत उडी घेतली आणि उडी घेतल्यावर ती सुखरूप हि ज्या एक देवांचं कार्य करण्यासाठी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर ती पोहोचली आहे मग हे सगळं जे आहे ती रसा नदी पाहते आणि ती पाहिल्यावर हे सगळं पाहिल्यावर रसा नदीला आता स्वतःचीच लाज वाटली आणि तिने सा क्षुद्रा म्हणजे त्या क्षुद्रेने कथम पराभूता या क्षुद्रेने आपल्याला कसे पराभूत केले हा विचार ती नदी करते कारण जी होती त्या सरमेने नदीत उडी घेतली आणि उडी घेऊन ती सुखरूप दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली मग या रसा नदीला काय वाटत होतं की ही सरमा काहीच करू शकणार नाही पण सरमेने ते करून दाखवलं म्हणून या रसा जी नदी आहे तिला आता स्वतःचीच लाज वाटली तिला ती विचार करते की या क्षुद्रेने कथम पराभूता मला कसे पराभूत केले आणि तिने अधोमुखी ही रसा नदी अधोमुखी म्हणजे तिने खाली मान घातली आणि सा लज्जया म्लाणमुखी तिने लज्जेने तिची जो तिचा जो चेहरा आहे म्लाणमुखी तिचा जो चेहरा आहे तो कोमजलेला झाला आणि पक्षती ती क्षुद्र सर्मा त्या जी सर्मा आहे इला क्षुद्र त्या रसा नदीने म्हंटलं होतं मग इला जेव्हा क्षुद्र म्हटलंय तर या क्षुद्र कसे पराभूत केले हे सगळं आणि तिने कसा किनारा दुसऱ्या किनाऱ्यावर ती कशी पोहोचली हे सगळं ती रसा नदी पाहू लागली क्षुद्र शुनीम सर्मा या क्षुद्रशुनीला ती जी रसा आहे ती पाहत होती आणि तिने जे कार्य केलेले ते सगळं ती पाहत होती या पुढे यानंतर गद्यम एवं सर्मा परतीरम प्राप्ता इतह पश्यती तश्य वल पृच्छती पनी पृछती वन ग्छती गुहा प्रविशती गुहा यत रुद्ध प्रभो हो गोधनसरस्व अन्वेषण समाप्तमन्वणकार्यं समाप्तम गायकवृंद प्रमोदिता इंद्रशुणी सर्मा हे जी जी या याचं स्पष्टीकरण आपण पाहूया मग अशा प्रकारे जी सर्मा आहे तिने ती दुसऱ्या किनाऱ्यावर गेली एवम एवम अशा प्रकारे सर्मा गता अशा प्रकारे ही सर्मा दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली मग दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचली आहे आणि आता तिथं गेल्यावरती इतः पश्यती तत पश्यती यानंतर ती पष्षती, पष्षती। यानं सर्मा जी आहे ती इकडे पाहते तिकडे पाहते वलम पृच्छती पनीन पृच्छती म्हणजे ही सर्मा आता इकडे तिकडे फिरते कशासाठी फिरते, फिरते, फिरते। प्रुछती, प्रुछती। ती गायींचा शोध घेण्यासाठी गायींचा तिला शोध घ्यायचा आहे म्हणून ती इकडे फिरते तिकडे फिरते आणि मग शेवटी वलम पृच्छती पनीन पृच्छती म्हणजे ती त्या राक्षस जे आहे त्या राक्षसांना ती विचारते की तुम्ही गायींना पाहिलं का हे सगळं ती त्यांना विचारते मग नंतर ती पुन्हा यांच्याकडनं तिला काहीच उत्तर न मिळालं मग ती कुठे जाते जंगलात जाते वनम गच्छती ती वनात जात आहे पण वनात गेल्यावरही तिला गायी मिळत नाही सापडत नाही यानंतर ती एका गुहेमध्ये जाते मग गुहेमध्ये गेल्यावरती तिला गुहाम प्रविशती त्या गुहेमध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यावर त्या गुहायाम त्या गुहेमध्ये पनीभीही पनींद्वारे यद रुद्धम वृद्ध म्हणजे लपवून ठेवलेल्या ज्या लपवून ठेवलेल्या गोधन सर्वम म्हणजे जे सर्वस्व देवांचं जे सर्वस्व होतं असं गोधन तिला त्या ठिकाणी सापडलं तिला मिळालं आणि आता तिचं जे कार्य होतं गायींना शोधण्याचं समाप्तम अन्वेषण कार्यम समाप्तम अन्वेषण कार्यम अशा प्रकारे ते गोधन शोधण्याचं जे कार्य आहे ते तिचं आता संपलं आहे समाप्तम अन्वेषण कार्यम गोदन शोधण्याचं जे कार्य आहे समाप्त म्हणजे संपले अन्वेषण म्हणजे शोधण्याचे शोधण्याचं कार्य संपलं अशा प्रकारे ही जी सर्मा आहे ही सर्मा प्रमोदिता ही सर्मा आता आनंदित झाली आणि आनंदित होऊन ती पुढे आता पुढचं कार्य करण्यासाठी निघाली आहे आता या परीक्षेद्वारील आपण शब्दार्थ क्रियापदे आणि अव्यय अभ्यासूया पहा शब्दार्थ त्वदर्थम तुझ्यासाठी अपसर मागे हो दूर हो श्रुत्वा ऐकून अधोमुखी खाली मान घातलेली म्लाणमुखी चेहरा चेहरा कोमजलेला इतह इकडे रुद्धम लपवून ठेवलेले अन्वेषण शोध घेणे क्रियापद करो मी क्रू आठवागन उभयपद करत आहे अपसर स्रू सर पैलागन परस्मेपद पर, पश्य दृश पश्य परस्मेपद पर, बघ अपतत पत परस्मेपद पर उतरली पडली पश्यती पहात आहे पृच्छती पृच्छ सहावागन परस्मेपद पर, विचारते गच्छती गमगच्छ पहिलागन परस्मेपर जात आहे प्रविशती प्रधिक विष करत आहे अव्यय श्रुत्वा त्वांत अव्य उक्त्वा बोलून त्वांत अव्यय अशा प्रकारे या परिच्छेत दोनवरील आपण शब्दार्थ क्रियापद अव्य आणि त्याचबरोबर याचं स्पष्टीकरण आपण अभ्यासलेलं आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हे सर्व आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि परिच्छेद दोनचं भाषांतर आपल्या वहीमध्ये तुम्ही सर्वांनी लिहायचं आहे आणि याचा अभ्यास सर्वांनी करायचा आहे नमो नमहा धन्यवाद